येवला तालुक्यातील नगरसुल येथे मोटरसायकल गॅरेजला लागलेल्या आगीत संपूर्ण गॅरेज आगीच्या भक्षस्थानी पडले असून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील नगरसुल येथील योगेश कुडके यांच्या मोटरसायकल गॅरेजला अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण गॅरेज जळून खाक झाले असून गॅरेज मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गॅरेजमध्ये रिपेरिंग करता आलेली दुचाकी तसेच स्पेअर पार्ट ऑइल आदी सामान जळून खाक झाले असून गावकऱ्यांनी आग विझवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या आगीत संपूर्ण गॅरेज भस्मसात झाले. यावेळी येवला येथून अग्निशमन दल देखील दाखल झाले मात्र तोपर्यंत खूप उशीर होऊन गेला होता. 10 लिटर लूज ऑइल होतं, 10 बॉक्स 1 लिटरचे होते ऑइल किती आहे पण 40 लिटर काळ ऑइल होतं आणि माझं कमीत कमी 2.5 ते 3 लाखाचं स्पेअर पार्ट होतं. कस्टमरची गाडी पण होती पाठीमागं, जनरलला मी गाडी खोललेली होती, ती गाडी तसं मजळून गेलेली पूर्ण येते ती गाडी आणि कमीत कमी माझं 5 ते 6 लाख नुकसान झालेलं आहे डायरेक्ट. पूर्ण सेटअप पूर्ण कन्फ्यूज होऊन गेलं डायरेक्ट. मी 2 मिनटं अगोदर फक्त मळ्यात गेलो होतो, फक्त मळ्यात फक्त गेलो. मला फोन आला का तुम्ही लवकर गावात या, तोपर्यंत गाडी पूर्ण चिडून गेलो डायरेक्ट. प्रयत्न केले पूर्ण आग विझवण्या भरपूर प्रयत्न केला आम्ही. आग विझवता विझवता भरपूर जणांचे हात बी भाजले, पाय पण भाजले. पण मग अग्निशामकची गाडी ती लेट येऊन गेली. आम्ही दुसरा टँकर बोलला, ते टँकरनं जवळजवळ 90% आग विझवलेली होती. नंतर अग्निशामक दल आलं आणि नॉर्मल फक्त पाणी मारून ते निघून गेले इथून.